मनोज जनांगेंना तिसऱ्या आघाडी देण्याची ऑफर संभाजीराजे छत्रपतींनी दिलेली आहे. उमेदवारांची पाडापाडी करण्यापेक्षा आघाडीमध्ये या असं संभाजीराजे हे जनांगेंना म्हणाले. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. जरांगेंनी मात्र संभाजीराजे छत्रपतींची ही ऑफर नाकारली आहे. मी राजकारणासाठी नव्हे तर आरक्षणासाठी लढतोय असं जरांगे म्हणाले. विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचे संकेत याआधी जरांगेंनी दिलेले होते, पण आता जरांगे निवडणूक लढण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसतंय. मी एकमेव व्यक्ती आहे जे मी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं आता पाडायचं बोलू नका तुम्ही, आता निवडून कसं आणायचं हे बघा. नाही निवडून कसं आणायचं बघा म्हटलं. आणि मी ह्या शब्दात सांगितलं तुम्ही आमच्यावर नाही आला तरी चालेल, पण यावेळी तुम्ही यायलाच पाहिजे. हे जर हे सत्ताधारी लोकांनी विरोधी पक्षाचे लोक तुमची जर दखल घेत नसेल तर या कळ सत्तेत उभा करा तुम्ही, आमच्या बरोबर या, आमच्यावर नाही यायचं येऊ नका, स्वतंत्र स्वतंत्र उभा करा. आणि मी तुमच्या साक्षीनं पुन्हा सांगतो, या समाजाच्या बी साक्षीनं मला माझ्या समाजात राजकारणात नाही जायचं. आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलोय, आमचं ध्येय आमचे लेकर मोठे करायचं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.